टीव्हीनाईन मराठीशी बोलणार आहेत महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री आणि गोवा राज्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस. फडणवीस साहेब, गोवा राजकारणाशी संबंधित अनेक विषय आहेत, महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित अनेक विषय आहेत. गोव्यापासून सुरुवात करणार आहे. भाजपची यादी जाहीर झाली आहे, 34 जणांची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर गोवा भाजपमध्ये बंडाळी आपल्याला दिसते. जवळपास 4 ते 5 जणांनी बंडाचा झेंडा रोवला आहे. विशेषतः माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे सुद्धा अपक्ष लढवण्याच्या तयारीत आणि अनेक जण अपक्ष लढता आहेत, त्याबद्दल काय सांगा? नाही, मुळात काय असतं की जेव्हा अशा प्रकारची यादी घोषित होते त्यावेळी काही ना काही प्रमाणात इच्छुकांमध्ये थोडी नाराजी देखील असते, पण हळूहळू चर्चा करून ती नाराजी देखील आम्ही संपवण्याचा प्रयत्न करतो. पार्सेकर सरांच्या संदर्भात मी एवढं सांगू शकेन की आमच्या संपूर्ण वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याशी जो जो तासभर चर्चा केली आहे त्यांना अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्यांनी इतर काही ऑप्शन्स असतील तर ते सांगावे, त्यांचं जरूर पुनर्वसन हे केलं जाईल, चांगल्या ठिकाणी केलं जाईल, चांगल्या पदांवर देखील करता येईल. आत्ता त्यांना तिकीट देणं त्या ठिकाणी शक्य नाही आहे आणि मला असं वाटतं की पार्सेकर सर हे अतिशय जुने आहेत आणि अशा जुन्या नेत्यांनी पक्षाची काय परिस्थिती आहे ही सगळी समजून घेऊन जर पक्षाचं सर्वोच्च नेतृत्व आपल्या पाठीशी उभं राहत आहे आणि आपल्याला सांगताय एखादी गोष्ट तर ती मान्य केली पाहिजे असं माझं मत आहे. मी स्वतः त्यांना भेटून समजवण्याचा प्रयत्न पुन्हा करणार आहे. अन्य काही आहेत ज्यात चंद्रकांत कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर इजिदोर यांना उमेदवारी नाकारल्यामुळे तेही अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री पाऊसकर हेही अपक्ष लढवण्याच्या तयारीत आहेत. साहेब, पाऊसकर जे आहेत ते काही आमच्या पक्षाचे नव्हते, ते MG पार्टीतनं निवडून आले होते, नंतर आम्हाला ते जॉईन झाले. आता मध्यंतरीच्या काळात PWD नियुक्त्यांच्या संदर्भात वाद निर्माण झाला आणि त्यामुळे साहजिक मोठी टीका झाली. अशा या परिस्थितीमध्ये आम्ही काही त्यांना तिकीट दिलेलं नाही. आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न करू आणि इजिदोरच्या संदर्भात देखील त्या ठिकाणी आमचे रमेश तवडकर जे आहे हे मागच्या वेळेस कमी मतांनी पडले होते आणि आमचे 2 उमेदवार झाले. आमचे विजय पैक होते, आमचे उमेदवार होते, तवडकरही उभे राहिले आणि त्याच्यामुळे भाजपची तिथे 15,000 मतं असताना खरं म्हणजे कमी मतं घेऊन इजिदोर त्या ठिकाणी निवडून आले. इजिदोर आमच्या सोबत राहिले. आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की आता तुम्ही तवडकरांना या ठिकाणी उभं राहू द्या. आता शेवटी हे राजकारण आहे, सगळं शेवटी राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात, पण आम्ही अजूनही इजिदोर यांना समजवण्याचा प्रयत्न करू. उत्पल पर्रीकर यांच्या बाबतीत आता पुढची काय भूमिका असेल, कारण असं कळतं आहे की ते पणजीतूनच निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. आपण कालही म्हटलं होतं की 2 जागांचे पर्याय देण्यात आले, एका जागेसाठी त्यांनी नकार दिला, दुसऱ्या जागेसाठी चर्चा सुरू आहे, समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. नाही, खरं म्हणजे त्यांना आम्ही ज्या जागा सांगितल्या आहेत त्यातली एक तर पारंपरिक भाजपची निवडून येणारी जागा आणि अतिशय भाजप स्ट्रॉंग असलेली जागा आम्ही त्यांना म्हटलेली आहे. पण त्यांनी जर मला पणजीच पाहिजे असा हट्ट धरला तर ते योग्य होणार नाही. शेवटी मनोहरभाई परिकर हे देखील संघटन शरण होते. संघटनेने एखादी गोष्ट सांगितल्यानंतर त्यांनी कधी ती नाकारली नाही आणि भारतीय जनता पक्षाचा विचार देखील हाच आहे. आपण जर भारतीय जनता पक्षाला विचार आणि तत्व सांगतो आहोत तर भारतीय जनता पक्षाचं तत्व देखील आपण मानले पाहिजेत. त्यामुळे माझी अपेक्षा आहे की या ठिकाणी उत्पलने आम्ही सांगितलेल्या जागांवर विचार केला पाहिजे. पणजीच्या संदर्भात त्यांना अतिशय स्पष्टपणे सांगितलं की ज्यावेळेस आपलं सरकार अडचणीत होतं आणि ते स्टेबल करायचं होतं त्यावेळी बाबूश हे पक्षामध्ये आले, ते बाय इलेक्शनमध्ये निवडून आले होते, निवडून आल्यानंतर ते आपल्यासोबत आले आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यावेळी आपण जे कमिटमेंट्स दिले आहेत त्याच्यापासून दूर जाता येणार नाही, मग पक्षावर कोणी विश्वास देखील ठेवणार नाही आणि म्हणून ही पक्षाची अडचण त्यांनी समजून घ्यावी. त्यांनी आता दुसऱ्या मतदारसंघात निवडून यावं आणि 5 वर्षांनी आम्ही त्यांना पणजीला पुन्हा देऊ असं देखील मी त्यांना सांगितलं. मी आजच शब्द त्यांना दिला की तुम्हाला पुन्हा पणजीला आणू, पण मी म्हणतो तसंच करा अशी भूमिका कोणालाच घेता येणार नाही. ती माझं मत असं आहे की ती त्यांनी देखील घेऊ नये आणि ते घेणार नाहीत अशी माझी अपेक्षा आहे. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न होईल? 100% करू, शेवटच्या क्षणापर्यंत करू, कारण शेवटी परिकर परिवार आमचा परिवार आहे. इतक्या वर्षाचं या पक्षामध्ये
त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, या पक्षाने त्यांनाही दिलं आहे, पक्षाला त्यांनी दिलेलं आहे, हे कुटुंब आहे. त्यामुळे कुटुंबातला एखादा व्यक्ती हा जरी ऐकत नसला तरी त्याला समजवणे कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही सगळे प्रयत्न करू त्यांना शेवटपर्यंत समजवण्याचा. आज शिवसेनेने गोवा विधानसभा निवडणुकीसाठी त्यांची उमेदवार यादी घोषित केली. जवळपास 9 उमेदवार दिले, त्यात त्यांनी पणजीत सुभाष वेलिंगकर यांचे चिरंजीव शैलेश यांना उमेदवारी जाहीर केली. असं आहे की ज्याला दुटप्पीपणा म्हणतात हा आताच उघड झाला. म्हणजे संजय राऊत उत्पल पर्रीकरांनी लढावं, दुसऱ्या कोणी उमेदवार टाकू नये असं सांगून सगळ्यात पहिला उमेदवार कोणी घोषित केला असेल तर तो शिवसेनेने केला. कारण यांना निव्वळ राजकारण करायचं आहे. या कोणालाही पर्रीकर कुटुंबाबद्दल प्रेम नाही. पर्रीकर कुटुंबाबद्दल प्रेम कोणाला असेल तर ते केवळ आणि केवळ भाजपला आहे. आस्था असेल तर भाजपला आहे. यांना त्यांचा उपयोग करून घ्यायचा आहे. त्यामुळे आज यांचा दुटप्पीपणा उघड झाला आहे. पण मला असं वाटतं की शिवसेना कुठेही फाईटमध्येच नाही. पण संजय राऊत असतील किंवा शैलेश वेलिंगकर असतील अशी भूमिका जाहीर केली की उत्पल पर्रीकर हे अपक्ष भूमिकेवर ठाम राहिले तर सुभाष वेलिंगकर यांचे चिरंजीव शैलेश यांची उमेदवारी मागे घेण्यात येईल. जर तर काही नसतं, तुम्हाला करायचा होता तर होल हार्टेडली सपोर्ट करायला पाहिजे होता. तुम्ही आता उघडे पडला. आणखी काल तृणमूलच्या अभिषेक बॅनर्जी यांची प्रेस कॉन्फरन्स झाली, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की काँग्रेसला मत म्हणजे भाजपला मत अशी एक भूमिका व्यक्त केली. असं आहे की मला काल माध्यमांनी विचारलं होतं की तृणमूल तुमच्याकरता डोकेदुखी आहे का. मी त्यावेळेस सांगितलं होतं ती आमच्याकरता आणि ती काँग्रेसकरता डोकेदुखी आहे आणि सगळ्यात जास्त गोव्याकरता डोकेदुखी आहे. ते आता लक्षात येत आहे. तृणमूल हा पक्ष ज्या वेगानं वर गेला गोव्यामध्ये त्याच वेगानं खाली आला आणि तो बुडता बुडता MG बुडवणार आहे. 100% MG बुडवणार आहे. आता ही परिस्थिती स्पष्ट दिसते. नाही पण त्यांचं असंही एक म्हणणं होतं की काँग्रेस आणि BJP यांचं साटंलोटं आहे, एकमेकांना मदत करता आहे आणि ज्या पद्धतीने सगळं राजकारण सुरू आहे आम्हाला असं वाटतंय की तृणमूलच हा इथे मोठा पक्ष म्हणून येईल. आपल्या पक्षाच्या विस्ताराकरता ते काही म्हणू शकतात. कोणाचं कोणाशी साटंलोटं आहे हे जगाला माहिती आहे. ही मंडळी एका राज्यात भांडतात, दुसऱ्या राज्यात एकत्रित येतात, परत तिसऱ्या राज्यात भांडतात. सोयीचं राजकारण आहे. तसंच अभिषेक बॅनर्जी देखील सोयीचं राजकारण करत आहे. असं आहे की तृणमूल काँग्रेस ही हिंदू विरोधी पार्टी आहे अशा प्रकारची त्याची इमेज ही बंगालच्या दंग्यांनंतर तयार झाली आहे. विशेषतः पोस्ट पोल व्हायलन्समध्ये ज्या प्रकारे टार्गेट करून हिंदू समाजाला त्या ठिकाणी अक्षरशः मारण्यात आलं आणि ममता बॅनर्जी तोंडावर बोट ठेवून बसल्या होत्या, त्यामुळे आता लोकांच्या हे लक्षात गोव्यातही आलं आहे. आणि म्हणूनच मी सांगितलं की यामुळेच MG पक्ष हा देखील तृणमूलसोबत गेला आहे. म्हणजे जे लोक हिंदूंवर अत्याचार करतायत आणि जे लोक लोकशाही मानत नाही, आमच्या विरुद्ध बोललात तर तुमचे हात छाटून टाकू, ही ज्यांची संस्कृती आहे, अशा लोकांसोबत MG गेल्यामुळे MG मतंही भाजपला मिळते. देवेंद्र फडणवीस हे गोव्यात काँग्रेस नेत्यांना भेटतात असाही त्यांनी उल्लेख केला. प्रतापसिंह राणे यांना तुम्ही भेटला होतात आणि त्यात राजकीय चर्चा झाली असंही त्यांनी म्हटलं. हां, मी भेटतोय. मी त्यांच्यासारखा बॅगा घेऊन कोणाकडे जात नाही आहे. मी खरेदीला इथे आलेलो नाही आहे. ज्या प्रकारे तृणमूल काँग्रेस खरेदीला निघालेली आहे, मी खरेदीला नाही. प्रतापसिंह राणे 50 वर्ष गोव्याच्या राजकारणामध्ये ध्रुव ताऱ्यासारखे आपल्याला पाहायला मिळतात. सातत्याने निवडून येणारे नेते आहेत. त्यामुळे एक वरिष्ठ नेते म्हणून त्यांना भेटायला जायला काय अडचण आहे. आणि आता तर खरं म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळालाच आहे, कारण विश्वजीत आमच्यासोबत आहे. पण मी समजा अभिषेक बॅनर्जी यांनी असं म्हटलं की ज्या सुटकेसचा काल तुम्ही उल्लेख केला होता तर त्यांचं असं काल पत्रकार परिषदेत विधान होतं की होय, आम्ही सुटकेस घेऊन आलो आहोत, ती प्रेमाची आहे, कमिटमेंटची आहे. 2017 साली ज्या सुटकेस आल्या आणि अन्य पक्षांचे आमदार पडून भाजपने सरकार बनवलं त्याबद्दल काय म्हणा. आम्हाला सुटकेसची आवश्यकता नाही आहे. नारदा शारदाचे स्कॅम आम्ही करत नाही. नारदा शारदाच्या स्कॅममधल्या सुटकेसेसचा पैसा त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे ते सुटकेस घेऊन आले गोव्यातल्या सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक जण या ठिकाणी सांगतोय कशी खरेदी विक्री झाली, मग नंतर रेजिनाल्डचं काय झालं हे आता अख्ख्या गोव्याने पाहिलं आहे. जरा पहिल्यांदा आपलं पहा, म्हणजे मराठीतले म्हणा ना, स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पायचं वाकून.
आणि तसे तुम्ही काय अभिषेक बॅनर्जीवर मला विचारता, काय त्यांचा वजूद आहे? राणे असंही म्हणतायत की फडणवीस आले पण राजकीय चर्चा झाली. हा खरंच आहे, मी त्यांच्याशी राजकीय चर्चा करायलाच गेलो नव्हतो. मी प्रतापसिंह राणे साहेबांना भेटलो, त्यांना एवढंच म्हटलं की आम्ही गोव्यात निवडणूक लढतो आहोत, आपण ज्येष्ठ आहात, आपला आशीर्वाद आम्हाला मिळावा, आपला आशीर्वाद विश्वजितला वडील म्हणून आहे आम्हालाही मिळावा. एक शेवटचा महाराष्ट्राशी संबंधित प्रश्न होता की महाराष्ट्रात सध्या अमोल कोल्हे यांनी जी भूमिका साकारली आहे नथुराम गोडसेंची एका चित्रपटात, त्यावरून खूप वाद निर्माण झाला आहे. शरद पवार यांची भूमिका आलेली आहे, कलाकार म्हणून ते त्यांच्या पाठीशी आहे. एखादी व्यक्तिरेखा किंवा एखादी भूमिका साकारली म्हणून तो त्या विचारधारेचा होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. माझं एवढंच मत आहे, कोणी कोणाची भूमिका केली आहे असं मला घेणं देणं नाही. कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही भूमिकेत नाथुराम गोडसेचं उदात्तीकरण होऊ नये ही आमची भूमिका आहे.